जमीन आणि महसूल संबंधित सर्व कामे तहसील अंतर्गत होतात, त्यामुळे नागरिक, शेतकरी, उद्योजक असे सर्व जण तहसीलदार कार्यालयामध्ये वारंवार ये जा करत असतात। पावसाळ्याच्या सुरुवातीला तर या चक्रा विविध कामामुळे जास्त होतात। तहसील कार्यालयामध्ये प्रवेश केल्यावर आजूबाजूला वाळूने भरलेले 20-30 ट्रॅक्टर उभे आहेत, त्याचबरोबर बेवारस जनावर सुद्धा दिसून येतात। अशा वेळी ती इमारतच अस्वच्छ असेल तर कसं चालेल असा प्रश्न आता निर्माण झाला आहे। बेवारस जनावरांसाठी नगरपालिकेने योग्यता उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत। इमारतीच्या बाहेर घाण आहेच, पण इमारतीच्या आत देखील भिंतीवर गुटखा खाऊन थुंकलेले दिसून येते, त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत। बाल्कनीमध्ये उभे राहून सामान्य नागरिक देखील सर्रासपणे पान, तंबाखू, मावा खाऊन थुंकत असतात। आज कोरोना व्हायरसमुळे सगळ्या देशात आणि जगभरात स्वच्छतेबद्दल योग्य ती जनजागृती केली जाते। तहसील कार्यालयाकडे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून विशेष लक्ष देण्याची गरज आहे, ज्यामुळे कर्मचारी मानसिकरित्या सुदृढ राहून आपले कार्य सुसह्य वातावरणात पूर्ण करतील, त्याचबरोबर तिथे येणारे नागरिकही मोकळा श्वास घेतील। ज्ञानेश्वर तिवारी, स्टार महाराष्ट्र न्यूज, गेवराई।